75वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साह आणि जोशपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पनवेल परिसरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यात कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, जिल्हा परिषदेची मराठी शाळा, गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला सलामी दिली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज मध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत अनंता ठाकूर, गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रघुनाथ शेटघरत आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामविकास अधिकारी विजय कुमार राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. परिसरात विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, भाऊ शेठ पाटील, रतन शेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, विश्वनाथ कोळी, रघुनाथ शेठ घरत, रामदास पाटील, भाऊ भोईर, वामन म्हात्रे, अजय भगत, हेमंत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषाताई देशमुख, कमलाकर देशमुख, अमृत भगत, किशोर पाटील, अनिल देशमुख, रघुनाथ देशमुख, राजेंद्र देशमुख, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, युवा नेते साईचरण म्हात्रे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गव ठाकूर, गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रणिता गोळे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.